करावे, अन्यथा समाजवादी पार्टीच्या वतीने पुढे सुद्धा या बाबत भूमिका घेण्यात येईल आहे आणि ऊर्जा मंत्रालयाने सुद्धा आमची मागणी आहे की गेल्या 3 महिन्यापासून राज्यात व देशात कोरोना कोविड या साथीच्या रोगाने थैमान घातलेले आहे। या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार लोकांनी गेल्या 3 महिन्यापासून आपले काम धंदे मोलमजुरीची कामे दुकाने बंद करून याचे पालन केलेले आहे। आज 3 महिन्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने त्यांना 3 महिन्याचे वीज बिल हे देण्यात आलेले आहे, त्यांना याचा आम्ही निषेध करतो। लोकांकडे अगोदरच काम नाही आणि धुळे शहरात तर विशेषतः मोठे उद्योग धंदे नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिक जास्त आहे, त्यांच्याकडे अगोदरच पैसे नाहीत, त्यांचे 3 महिन्यापासून 4 महिन्यापासून त्यांची कामे बंद आहे आणि त्यांना हे वीज बिल भरणे अशक्य आहे। म्हणून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने दिलेले जे वीज बिल आहे ते 0 करावे, त्यांचे 3 महिन्याचे बिल माफ करावे अशी मागणी आम्ही आज समाजवादी पार्टीच्या वतीने एकजुटकी इंजिनियर बेळ्ळे साहेब यांना आम्ही दिलेले आहे आणि आम्ही मागणी करतो की त्यांनी याचा गंभीर विचार करावा आणि 3 महिन्याचे बिल माफ करावे। बिकट परिस्थितीचा सामना करीत आहे, त्यांना ह्या 3 महिन्याचे जे बिल आहे ते भरणे अशक्य पर्याय आहे। म्हणून आम्ही समाजवादी पार्टीच्या वतीने एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना निवेदन देऊन मागणी केलेली आहे आम्ही आणि